सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता तिसरी चौथी गोष्टीचं नाव मांजरांची मेजवाणी सौजन्य प्रथम बुक्स लेखक सौरा लेखक गट चित्रकार कुशाकुमार बारीक अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार पाहूया आजची गोष्ट या व्हिडिओमधून मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रांनो एकदा मांजरांनी मेजवानीसाठी उंदरांना बोलावलं काय बरं झालं असेल तिथं पाहूया या व्हिडिओमधून मित्रांनो या, या पुस्तकाची वाचन पातळी दोन आहे ओळखीचे शब्द जाणून वाचणाऱ्या आणि मदत घेऊन नवे शब्द वाचू शकणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट हा व्हिडिओ हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे पाहूया तर मग आजची गोष्ट मांजरांची मेजवानी दूरच्या एका गावात काही गब्दुल मांजरं राहत होती त्याच गावामध्ये काही उंदीरही राहत होते त्यांची एकमेकांशी मैत्री असू शकेल काय एकदा त्या गब्दुल मांजरांनी मोठी मेजवानी ठेवली एका हलवयाला बोलावलं त्यानं मोठी चूल पेटवून भात गोड पुऱ्या आणि आणखीही खूप पकवान बनवली मोठमोठ्या भांड्यांतून पदार्थ भरले होते आणि घमघमाट सुटला होता सगळ्यांच्या तोंडाला नुसतं पाणी सुटलं त्या गब्दुल मांजरांनी आता उंदरांनाही मेजवानीला बोलावलं पहा उंदीर आले इतका वेळ दरवळत असलेला तो वास उंदीर घेतच होते त्यांना फार आनंद झाला आपल्या नेत्याकडे त्यांनी मेजवानीला जाण्याची परवानगी मागितली नेता हुशार होता तो म्हणाला जा तुम्ही पण एक लक्षात ठेवा मांजरं ही आपली शत्रू आहेत ती जवळ असताना एकदम सावध राहा कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्या मेजवानीच्या ठिकाणी गेलात की पहिल्यांदा एक बीळ तिथे खोदा काही संकट येते असं वाटलं तर सरळ त्या बिळात घुसून तिथून पळ काढा उंदीर गेले मेजवानीला त्याने ती इकडे तिकडे बघत थोडी पुरी कुरतडली आणि झटकन खाली बिळही खोदलं संगीत सुरू झालं आणि त्या तालावर मांजरं आणि उंदर एकत्र नाचू लागले ढम ढम ढोल आणि पी पी तुतारी वाजू लागली गबदुल मांजरं गाऊ लागली नाचा आणि गा नाचा आणि गा त्यांना पकडा आणि खा नाचा आणि गा नाचा आणि गा त्यांना पकडा आणि खा उंदरांना त्या गाण्याचा अर्थ बरोबर समजला उंदीर गाऊ लागले नाचा आणि गा नाचा आणि गा नाचा आणि गा नाचा आणि गा बिळात घुसा आणि पळा बिळात घुसा आणि पळा गात गातच ते भिडात शिरले आणि पळाले गबदुल मांजरांना कळलं की आपण हरलो ती भुकेली आणि निराश होऊन परत गेली कारण चौदार उंदरांशिवाय मेजवानीला काय मज्जा त्राशी ही मांजरांची मेजवानी छान आहे ना गोष्ट तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सुचवा या ठिकाणी थांबूया धन्यवाद बालमित्रांनो